नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका। भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन। शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका, असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले। कल्याणपूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची काही दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली। कल्याण डोंबिवली शहरात सुशोभीकरणाअंतर्गत स्ट्रीट लाईटवर तिरंगा लाईटिंग करण्यात आलेली आहे, मात्र या स्ट्रीट लाईटवर अनेकदा बॅनर लावले जातात, त्यामुळे शहराला बकालपणा दिसून येतोय। याबाबत भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी खंत व्यक्त केली। शहरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, काहीतरी चांगलं दिसते, निर्माण होते, बॅनर लावून शहर बकाल करू नका, असे आवाहन वैभव गायकवाड यांनी आपल्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना केले। तसेच ही सुरुवात माझ्या पक्षाच्या पक्षापासून करणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलं। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची 2 दिवसांपूर्वी कल्याण जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। वैभव गायकवाड हे भावी महापौर पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबाबत वैभव गायकवाड यांना विचारले असता त्यांनी अजून तसा विचार झालेला नाही, मात्र पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी ती घेणार असं सांगितले। तर तरुणांमध्ये वाढत असलेले व्यसनाधीनता व बेरोजगारी याबाबत बोलताना तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध उपक्रम राबवणार, तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी विविध कामगार संघटनांशी कारखानदारांची बैठका घेणार असल्याचे सांगितले। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी, आपले होम मिनिस्टर अमित भाई शाह, आपल्या देशाचे नेते मंडळी, तसेच आपल्या राज्याचे डेप्युटी CM, तसेच आपले लाडके देवेंद्र फडणवीस साहेब, आपले अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज जिल्हाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे। तर त्या गोष्टीसाठी मी आज पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे, पहिल्यांदाच मी भाषण करायला चालू केलेलं आहे। आजपर्यंत मी समाजसेवेमध्ये सक्रिय होतो, मागच्या माझे वडील आमदार असल्या आधीपासून मी समाजकारण करत आलो आहे। आणि आज मला काही दिवसांपूर्वी समजलं की समाजकारण करता करता राजकारणात येणं का गरजेचं आहे, तर त्याचं कारण आहे मला सिस्टममध्ये चेंजेस पाहिजे होते। तर आपल्यामध्ये एक मन आहे, यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम, यू हॅव टू चेंज द सिस्टम। त्याच्यासाठी मी एक पाऊल घेऊन राजकारणात आलेलो आहे। त्याच्यानंतर आता माझे वडील आमदार असल्यामुळे मला कुठल्याही पदावरती जाता आलं असतं, पण मला ग्राउंडपासून सुरुवात करायची आहे। कारण की आत्ताचा युग हा पॉलिटिक्सशी खूप लांब असतो, त्याचं कारण म्हणजे मी स्वतःच या गोष्टीपासून लांब होतो। कारण की आजच्या तारखेला माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्त माहिती आहे की आज राजकारण कुठल्या लेवलला चालू आहे, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी एक चांगलं राजकारण चालू झालं पाहिजे। त्यासाठी मी युवकांना प्रोत्साहन करून आत्ताच्या युवा पिढींना मी राजकारणात घेऊन त्यांना चांगल्या गोष्टी आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता येतील या गोष्टीचा मी प्रयत्न करणार। आणि पुढे असं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या। माझ्याकडनं काही चुकत असेल तर पत्रकार मंडळी आजच्या तारखेला अशी आहे की कुणालाही वरती लिहून ठेवू शकता, कुणालाही वरती खाली आणू शकतो, ही आपली सगळ्यांची ओळख आहे। तर चांगल्या गोष्टींसाठी माझी नक्कीच तुम्ही साथ द्या, तुम्हाला विनंती करेन। बाकी सगळं आहे मी तुमच्या बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं प्राथमिक पहिलं तर हे राहणार आहे की मी आता आपल्या इथे कल्याणमध्ये स्पेशली गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, आणि ती माझ्या मताने त्याच्यासाठी आम्ही व्यसनमुक्त एक शिबिर भरवणार आहे,
ज्याच्यामध्ये आपण युवकांना व्यसनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांचं भविष्य चांगलं कसं होईल ते आपण त्यांना सांगणार आहे. आज पत्रकार परिषद यासाठी घेतलंय कारण की आता 2 दिवस अगोदर आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री संभाजी पाटील साहेब यांच्या हस्ते मला बीजेपीमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरती घेतलं गेलं नियुक्त झालंय. त्यानंतर आपल्या राज्याचे रवींद्र चव्हाण साहेब आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नाना सोळंकी साहेब माझे वडील आमदार गणपत कळू गायकवाड तसेच इतर लोकांच्या आशीर्वादाने मला आज पद दिलं. तर मी आपले राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि आपले राहुलजी धोनीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज युवकांच्या पदावरती आल्यानंतर माझं पत्रकारांची तुमच्याशी नेहमी भेटघाट होते पण कधी राजकीय विषय नसतो म्हणून आज पहिल्यांदा तुमच्याशी भेटून माझं माझं पदाचं मला सांगणं गरजेचं वाटलं त्याच्यामुळे मी आज ही पत्रकार परिषद घेतली. मला युवकांना देशपद दिली आहे युवकांसाठी जसं मी मगाशी सांगितलं तेच सगळं चांगल्या गोष्टींमध्ये मला ते सिस्टममध्ये जाऊन सिस्टम चेंज करायचं आहे त्याच्यासाठी चांगली एक टीम तयार करण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि आपल्या राजकारणामध्ये चांगली सुधारणा व्हावी हीच मी माझा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे आता बघूया पुढे बाकी वाटचाल कशा. युवकांकडे तुम्ही फक्त राजकारणामध्ये सुधारणा करायला हेच फक्त विचार करता का त्यांच्या रोजगारासाठी? नाही नाही, रोजगार हे माझं प्राथमिक प्रश्न राहील. शिक्षण, रोजगार, त्याच्यानंतर आपल्या समाजकारणामध्ये जे पोरं ॲक्टिव्ह आहेत त्यांना राजकारणात आणणं हे सगळं माझा प्रयत्न राहणार आहे. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.